मराठा उद्योजक विकास मंडळातर्फे रविवारी मराठा समाजातील वधूवरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर करण्यात आले होते. एक रुपयात लग्न हा अनोखा उपक्रम राबवत मराठा समाजाने सामान्य जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या सोहळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सहभागी जोडप्यांकडून नाममात्र केवळ 1 रुपया घेण्यात आला होता. त्यामुळे हा विवाह सोहळा नेहमीच्या विवाह सोहळ्यांपेक्षा वेगळा ठरला. लग्न कार्यात होणारी पैशांची वारेमाप उधळपट्टी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिणी मराठा समाजातर्फे हा दुसरा आदर्श सामूहिक विवाह सोहळा पार पडला. त्यात सुरत, नंदुरबार, मुंबई, अंबरनाथ, नाशिक, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, तळोदा, पुणे, बुलढाणा व चिखली येथील मराठा समाज मंडळाचा समावेश होता. यावेळी सहभागी 17 जोडप्यांना संसारोपयोगी वस्तूंसाठी मदत देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव शहराचे महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे हे या सोहळ्यात सहभागी झाले होते. लग्न लागल्यानंतर या सोहळ्यासाठी कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांनी नाचात आपला आनंद व्यक्त केला. तसेच या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन मंडळाचे अध्यक्ष आनंदराव चौथे, उपाध्यक्ष शालिक मते, सचिव विष्णू बारदे, सहसचिव दगडू मोपारी, खजिनदार बाळासाहेब मोजे, सदस्य डॉक्टर विजय श्रावण आबाडे, हिरमन हरिभाऊ चव्हाण, संजय जाधव, जितेंद्र मराठे, संभाजी चव्हाण, डॉक्टर धनंजय बेंद्रे व आदींनी मेहनत घेतली. या सामाजिक सोहळ्यात सामूहिक लग्नासोबतच काही मराठा समाज बांधवांनी रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. तेव्हा पाहूया मराठा उद्योजक विकास मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सहकार मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले ते. समाज मंडळ विद्यमान या ठिकाणी सामूहिक विवाहाचं आयोजन जवळपास 18 जोडपे त्याचा विवाह या ठिकाणी लावण्यात आला. मला वाटतं एक चांगली परंपरा झाली रूढी या ठिकाणी राबवण्यात येत आहे. सामूहिक विवाहाच्या काळाची गरज आहे. आज लग्नावरचा खर्च जर आपण बघितला तर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो, परंतु ह्याच आपण सामूहिकपणे विवाह केला तर मला वाटतं 25% खर्च सामूहिक विवाहामध्ये या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्या निमित्ताने माझी सर्वांना विनंती, सर्व समाज बांधवांना, सर्व समाजातील की आपण आपापल्या गावात आपापल्या परिसरात जर सामूहिक विवाहाचं आयोजन केलं तर मला वाटतं जे सर्वसामान्य परिवार आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 10-15 दिवसी 20 लाखाच्या खर्चाचं लग्न होत नाही, तेच जर 1/4 किमतीमध्ये म्हणजे 25% झालं तर एक मोठा दिलासा त्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि समाजातल्या सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन, विशेष करून उद्योजक आहेत, मोठे या सगळ्या कामाला हातभार लावणारे जे मोठी मंडळी आहेत, यांनी स्वतःचं योगदान देऊन हा सामूहिक विवाह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी त्यांचे खरं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आयोजकांना धन्यवाद देईल की आपण एक चांगली परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे. मला वाटतं अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन झालं पाहिजे, याचा थोडा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि सर्व समाज बांधव यांनी सुद्धा या सामूहिक विवाहामध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्या मुलामुलीचा विवाह या ठिकाणी लावला पाहिजे एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा सर्व सहयोगांचे मनापासून खूप खूप आभार. आजचा हा उपक्रम म्हणजे मराठा विकास मंडळाने आयोजित केलेला या लग्न सोहळ्यामध्ये जवळपास 17 जोडप्यांचं लग्न होतं आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. एकीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांची मुलं आज या ठिकाणी 1 रुपयामध्ये समाजाच्या या उपयोगी कार्यक्रमामध्ये लग्न करतायत. मी या समाजाच्या सगळ्या नेत्यांचं आभार आणि अभिनंदन करतो की पिचित पडलेल्या आणि पीडित पडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचा हा दिलासा आहे की 17 जोडप्यांचं लग्न या ठिकाणी ते करतायत. समाजामध्ये आणि राज्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये अशाच पद्धतीने लग्न सोहळे होण्याची अत्यावश्यक गरज आहे. मी माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमास शुभेच्छा देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न सोहळ्यामध्ये आपण बघतो की मानपान आणि जावायचा सन्मान या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. पंक्तीपासून त्याला सन्मान केला जातो, तोसुद्धा एक प्रकारचा त्या गोष्टीला या ठिकाणी त्यांनी बाजूला सारलेला आहे. आणि हा सगळ्या लोकांचा लग्न सोहळा आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलेलं आहे आणि हीच आता काळाची गरज आहे. म्हणून मी पुनश्च त्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मराठा उद्योजक विकास मंडळाने सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्या देखील मुलीचं लग्न या ठिकाणी मी आयोजित केलेलं आहे. तर 1 रुपयात लग्न असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 1 रुपयात सध्या चहासुद्धा मिळत नाही आणि 1 रुपयामध्ये लग्न लावून घेण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलेला आहे. मी या मंडळाचं अतिशय मनापासून माझ्या फॅमिली म्हणजे कुटुंबाच्या वतीने आभार मानतो. यांनी यापुढे देखील असेच कार्यक्रम आयोजित करावे. या कार्यक्रम आयोजित करताना मी माझ्या घरीच देखील एवढा मोठा कार्यक्रम करू शकलो नसतो. इतके लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि एवढा मोठा कार्यक्रम झाला मी एकदम आनंदाने भरावून गेलेलो.